नमस्कार, पूजाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे मटर पुलाव। त्यासाठी साहित्य काय घेतलं आहे बघूया। तूप, लिंबाचा रस, पुलाव मसाला, अद्रक, मटार, कोथिंबीर, काजू, हिरवी मिरची, मीठ, जिरे, तेजपत्ता, लवंग, विलायची, दालचिनी, काळी मिरी आणि तांदूळ। तांदूळ मी बासमती घेतलेले आहेत। तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून 20 मिनिट भिजत ठेवलेले होते। इथं मी एक कुकर ठेवले गरम व्हायला, त्यामध्ये तूप घालायचं आहे। मी 2 चमचे तूप घातलेलं आहे। तूप गरम झालंय, 1 चमचा जिरे घालायचे, अद्रक घालायचे। यामध्ये मी अद्रकीचे असे उभे काप करून घेतलेले आहेत। हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत। काजू घेतलेले आहेत। खडे मसाले घालायचे, त्यामध्ये 2 तेजपत्ता, 3 लवंग आहेत, दालचिनी, 4 काळी मिरी आणि 2 विलायची। मटार घालायचे, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची, मिक्स करायचे। एक चमचा पुलावचा मसाला आहे। पुलावचा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला पण घालू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आहे। भिजवलेले तांदूळ घालायचे त्यामध्ये। हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ज्या वाटीने तांदूळ घेतलेले त्याच वाटीने आपल्याला पाणी घालायचे। मी 1 वाटी तांदूळ घेतले होते तर 1.5 वाटी पाणी घालणार आहे। आणि मिक्स करून घ्यायचं। एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। 2 मिनिट गॅसची फ्लेम मीडियम करायची, त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून 1 सिटी होऊ द्यायची आपल्याला। कुकरची 1 सिटी झालेली आहे। गॅस बंद करूया आणि कुकरमधील हवा गेल्यानंतर पुलाव काढून घेऊया। आणखी अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।